हरिओम श्री अरविंद माझं नाव विश्वनाथ मोरिशा राव मी केंद्रामध्ये मला जवळजवळ 19 ते 20 वर्ष झाली. मी आता माझ्या मुलाचं दुसऱ्या जन्माचा जन्म झाला त्याच्याबद्दल बोलणार आहे. माझा मुलगा चौपाटीमध्ये जेव्हा कामाला होता तेव्हा 8 ते 8:30 दरम्यान मरीन लाईनला रेल्वे ॲक्सिडेंट झालं. तिकडच्या पोलीस लोकांनी त्यांना नारा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. रात्री 11 वाजता आम्हाला फोन आला. मी माझे मिसेस माझे कुटुंब सगळे नारा हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. नारा हॉस्पिटलमध्ये जाताना आम्ही चौकशी केली मुलाची ते इकडे तिकडे आम्ही धावत होतो आणि जेव्हा त्याच्या चेअरवर घेऊन आले तर चेहरा फक्त त्याला दिसला. सगळं नंगावर अवस्थेमध्ये तो होता आणि माझे मिसेस आणि आम्ही सगळ्याकडे सुरू झालं. त्याला इमर्जन्सी वार्डमध्ये नेऊन ठेवलं. माझ्या मिसेसचं लढणं का थांबत नाही, माझ्याकडे लढणं थांबत नाही आणि अक्षयच्या आमच्या अंगापायची हाय झाली. रात्री 1:30 दरम्यान माझं लक्ष माझा मुलगा ज्या वार्डमध्ये होता त्या वार्डमध्ये खिडकीवर जवळ गेलं आणि खिडकीवरच गेला तर त्या खिडकीच्या वर बापूचा एक पाऊच त्या ठिकाणी होता आणि त्या वेळामध्येच मी असं ठरवलं की बापू या ठिकाणी आहेतच. कारण अचानक तिकडे लक्ष गेलं आणि बापूचा फोटो कोणी आणून ठेवला ते मला काय माहिती नव्हतं. माझा ते फोटो दिसताच माझ्या अंगाची जी जळजळ सुरू होती ती बंद झाली. लगेच मी धाव घेतली माझ्या मिसेसकडे. माझ्या मिसेसला सांगितलं अरे कशाला लढते बापू इकडे आहेत आणि बघ समोरच बघ. आणि तिने पण त्या फोटोवर लक्ष गेलं आणि त्या फोटोवर बघतात तिचे अंगाचे हात बंद झाले. आणि सकाळ होताच दुसऱ्या दिवशी मी मला चर्चगेटला रेल्वे स्टेशनमध्ये बोलवलं कारण मुलाला लावारिसमध्ये ॲडमिट केला होता त्या लोकांनी. आणि त्याच्यानंतर त्या पोलिसवाल्याने मला सांगितलं अहो काका तुम्ही कुठल्या देवाची पूजा करतात कारण या मुलाचं दुसरा जन्म आहे बोलते. कारण आम्ही ॲक्सिडेंट बघितले अगर रेल्वेच्या ॲक्सिडेंटमध्ये तर पाय तर तुटतो हात तुटतो न तर मृत्यू तरी होते. पण या मुलाचं तसं काहीच नाही झालं नुसतं अंगाला खडबडून रेल्वे निघून गेली तर कुठल्या देवाचं तुम्ही पूजन करतात. आणि तेव्हाच मला त्या बापूंचं खरोखर अभिमान करायचं आहे आणि तेव्हापासूनच आम्ही ठरवलं माझा मुलगा जरी बापूचा पूजा करत नसला तरी आम्ही नवरा बायको बापूंचा सतत पूजा करत असतात. आणि मी स्वतः तर बापूंना असं माझ्या हृदयामध्ये बसवलंय की ते स्वतः बापू जरी भार पडायचा प्रयत्न केला तरी मी बापूला जाऊन देणार नाही एवढी माझी श्रद्धा आहे बापूंची. आणि आहे जो परत जिवंत तो परत त्यांची श्रद्धा करत राहणार पूजा करत राहणार.